नमस्कार. आज आपण दशपर्णी अर्क बनवण्याची पद्धत माहिती करून घेणार आहोत. आणि हा जो दशपर्णी अर्क जो आहे शेतीमध्ये वापरला जातो, आणि शेतीमध्ये वापरताना सध्या जे रासायनिक कीटकनाशकांचा जो वापर होत आहे त्याचा वापर कमी करण्यासाठी हा जैविक कीटकनाशक आहे. आणि याच्याने जे मित्र कीटक आहेत त्यांची वाढ चांगल्या प्रमाणात होते, आणि जे शत्रू कीटक आहेत त्यांची वाढही थांबवतो. दशपर्णी अर्क बनवण्यासाठी आपण 200 लिटरचा गॅव्हल घेतलेला आहे, आणि याच्यामध्ये आपण 100 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य आहे देशी गाईचं शेण 2 किलो, रुईची पानं आहेत 1 किलो, टणटणीची पानं, सीताफळचं पान आहे, निवगुडीचं पान आहे, धोतरेचं पान आहे, पपईचं पान, एरंडेलचं पान आहे, करंजाचं पान आहे, बेशरमचे पान आहे. हे सगळी पानं 1-1 किलो असणार आहेत. आणि कडुनिंबाचं पान जे आहे ते आपण 2.5 किलो घेणार आहोत. त्यानंतर देशी गाईचं गोमूत्र जे आहे ते देखील 2.5 लिटर घेणार आहोत. आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण एकत्रित करून या बॅरलमध्ये टाकणार आहोत. आता आपण हे जे जमा केलेलं साहित्य आहे ते सगळं एक एक करून या बॅरलमध्ये आपण टाकणार आहोत. त्या अगोदर शेण घेऊ आपण. रुईचा पाला आहे, बेसनचा पाला, पपईचा पाला आहे, हे जे मिश्रण केलेलं आहे आपण ते आपण 30 दिवस दररोज 2 वेळा ढवळायचं आहे. आणि ते ढवळताना डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने दिवसातून 2 वेळा ढवळायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे 30 दिवस आपल्याला दररोज 2 वेळा ढवळायचं आहे. आणि हे जे मिश्रण जे आहे हे मिश्रण आहे ढवळून झाल्यानंतर एका गोंडपाटाने गोंडपाटाच्या सहाय्याने त्याला झाकून ठेवायचंय, झाकून याला सावलीत ठेवायचंय. आपण 1 महिन्यापूर्वी जे मिश्रण तयार केलं होतं दशपर्णी अर्क ते आता वापरण्यासाठी तयार झालेलं आहे. तर हे कसे वापरायचे ते मी आपल्याला दाखवत आहे. हे जे मिश्रण जे आहे ते आपण घ्यायचं आहे, आणि हा जो मिश्रण तयार झालेला आहे तो 1 पंपासाठी 1/2 लिटर असं द्रावण आपण घ्यायचं आहे. आणि हे वापरण्यासाठी आपण याला अगोदर गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊ. एका पंपासाठी 15 लिटरचा पंप आहे, याच्यासाठी 1/2 लिटर द्रावण आपण गाळून घेऊ. आणि अशा पद्धतीने हे गाळलेले जे दशपर्णी अर्क आहे ते आपण या 15 लिटरच्या पंपामध्ये टाकून त्याच्यामध्ये 15 लिटर पाणी घ्यायचं आहे. आणि आपण फळझाडांना किंवा फळ पिकांना आपण ते फवारायचं आहे.